तो आतापर्यंतची परंपरा आहे की ज्यावेळेस शेतकरी अडचणीत येतो त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहतं. सरकारनं भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, मदत केली पाहिजे. बेरोजगारी, महागाई या विषयावर आवाज उठवला आणि भारतीय जनता पक्षाला हे विचार जर असे माओवादी वाटत असतील तर त्यांची ती चूक आहे. भाजीपाला कांदा तर मातीमोल झाला, भाजीपाला मातीमोल झाला, सोयाबीन कापसाची परिस्थिती वाईट आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आता पुन्हा अवकाळी पाऊस आला. शेतकऱ्यांनी करायचं काय? परंतु आतापर्यंतची परंपरा आहे की ज्यावेळेस शेतकरी अडचण येतो त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहतं. सरकारनं भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. त्याला काही अडचण नाही. काँग्रेस हा विचार आहे, राहुलजी काँग्रेसच्या विचारानं काम करताय. राहुलजींनी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं 3,560 किलोमीटरचा प्रवास केला. सोपं नाही आहे एवढा प्रवास, बाईक प्रवास करणं आणि माणसांना संपूर्ण देशाला जोडलं. याच्या पलीकडे जाऊन बेरोजगारी, महागाई या विषयावर आवाज उठवला आणि भारतीय जनता पक्षाला हे विचार जर असे माओवादी वाटत असतील तर त्यांची ती चूक आहे. राहुलजी त्यांच्या पद्धतीनं चांगलं काम करतात. माणसात भेद नकोय, सर्व नागरिक समान आहे आणि त्या पद्धतीनंच आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्या राज्यघटनेच्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे. सरकारात ते नवे प्रवक्ते झाले तेव्हा त्यांना सुसंत असे मांडतात.